लेट्स बिगिन. चीयर्स. अब जोर से सारी ताकत लगा यार. कैमरा साउंड. आयसोलेशन हा शब्द नकोसा झालाय. बट व्हॉट इफ आय टेल यू, मागचे काही दिवस मी एका अशा आयसोलेशनमध्ये होतो जिथून क्वचितच कोणाला परत यावंसं वाटेल. हिमाचलच्या एका आतल्या गावात एका माउंटन टॉपवर शहरातल्या एका व्यक्तीला वाटलं रोजच्या लाईफस्टाईलवर एक प्रयोग करावा, प्रकृतीला थोडं अजून जाणून घ्यावं. आणि त्याने सिरियसली हिमाचलमध्ये एक डोंगर विकत घेतला, त्यावर दगडी घर बांधलं आणि आजूबाजूला शेती. येस, हीच ती व्यक्ती पवन शर्मा. आणि हीच ती जागा वातालय, द हाऊस ऑफ विंड्स. एक कम्युनिटी रिट्रीट म्हणू शकता तुम्ही ह्याला. ओके, पटकन सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देतो. ह्यांना आता तुम्ही भेटलात. ही आहे इंदू काकू, हा त्यांचा मुलगा आदित्य, आदित्याची बायको पूजा, हे आहेत खेमराज भाई. इथलं सगळं काम हेच सांभाळतात. सिरियसली वॉल्टर व्हाईट सारखे नायिका दिसत आहे. हा आहे सुनील, हा फार लाजतो. श्यामा, गौरी, अटेन्शन सीकर लैला आणि तिला झेलणारा चतुर. कुडकुडत्या जानेवारीचे बरेच दिवस मी ह्या गोड फॅमिलीकडे वर्क एक्सचेंजसाठी होतो आणि मला इथे जे काही करायला मिळालं ते मी सगळं डॉक्युमेंट केलंय. हॅलो, मी आहे इंद्रजित आणि वेलकम टू लाईफ इन द माउंटेन्स. जो आप ये पाँव देख रहे हो, हाँ हाँ, ये या तो हिरन के है या फिर लेपर्ड्स के है. लेपर्ड? हाँ, पर लेपर्ड का लग नहीं रहा है. या ठिकाणी भाजीवाला ही कॉन्सेप्टच नाही आहे. इतकी फर्टाईल जमीन असताना सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे घरगुती शेती. आजच्या दिवसात आम्हाला दोन महत्वाची कामं संपवायची आहेत. येणाऱ्या सीझनसाठी ॲपल ऑर्चर्ड्समधल्या झाडांची छटाई करायची आहे आणि हळद पेरायची आहे. आम्ही आत्ता चाललो आहे ॲपलच्या ऑर्चर्डमध्ये आणि तिकडे प्रुनिंग हा प्रकार करणार आहोत, म्हणजे ज्या आडव्या तिडव्या आलेल्या ज्या फांद्या त्या कापणार, म्हणजे ते झाड अजून चांगलं वाढेल. दिस पोर्शन इज कॉल्ड बीमा. फ्रूट जो आएगा वो इसमें आएगा, पर इसमें क्या है, जितना भी फालतू टहनी है, जैसे ये इसका कोई यूज नहीं है. आई विल कट दिस प्लांट. यस, लेट्स बिगिन. चीयर्स. अब जोर से सारी ताकत लगा यार. तुम्हाला वाटत असेल आम्ही या सुकलेल्या झाडांमध्ये काय कापाकापी करतोय, तर बेसिकली विंटर इज हिअर म्हणून आजूबाजूचा परिसर ड्राय आहे. हीच जागा जुलै महिन्यात रंगीत झालेली असते, ॲपल्स आणि ॲप्रिकॉट्सने बहरलेली असते. तर आम्ही आता ज्या झाडांची छटाई केली तर तेवढंच नाही करावं लागत, तर त्यावरती जी फुलं येतात तर त्यांच्यावरती पेस्टिसाईड्स मारावे लागतात आणि ते सुद्धा नॅचरल असावे लागतात, जेणेकरून बर्ड्स, बटरफ्लाईज किंवा छोटे छोटे इन्सेक्ट्स, बीज, हे त्याच्यावरती पोलिनेशन करू शकतील आणि तेव्हाच फळं येतील. ऑर्चर्डचं काम झालं आहे, आता लावायची आहे हळद. डोंगरामध्ये शेती करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, टेरेस फार्मिंग. आठवताना भूगोलात वाचलं होतं, हीच ती शेती. ही शेती डोंगराच्या सपाटीवर अशा लेअर्समध्ये केली जाते जेणेकरून पावसाचं पाणी सगळीकडे नीट पोहोचतं. आज यांना एक 21 वर्षाचा गडी मिळाला आहे, ज्याला यातला शष्प काही माहिती आहे, पण आपण बघणार आणि शिकणार. बस एक एक मिनट, ब्रेक इट. 1 2 3 गो. ही आहे हळद. त्यात ही हा एक हळदीचाच भाग आहे जो आपण आता जमिनीत लावणार आणि तो पुढे वरती त्याचं झाड येईल आणि खाली आपल्याला ती हळद मिळेल. पंजाब का अगर आप सर्वे देखें या हरियाणा के कुछ पार्ट्स का, वहाँ 3 फीट तक सिर्फ केमिकल है, मिट्टी नहीं है, सिर्फ केमिकल है. क्योंकि हमने ग्रीन रेवोल्यूशन लाने के चक्कर में वहाँ पे इतना केमिकल डाला है, 4-4 फसलें साल में लेके. पर यहाँ जो हम करते हैं, दैट्स अ नेचुरल प्रोसेस. जो यहाँ से निकल रहा है वेस्ट, वीड्स, उसको हम गोबर के साथ मिक्स करके अपना मैन्यूअर बनाते हैं और उसी को फिर वापस इसमें डालते हैं. तो नेचर का जो एक सर्कल है वो बना रहता है.
यू नो सी इन दिस वर्ल्ड ऑफ 2021 एटलीस्ट वी द प्रिविलेज्ड हैव द राइट टू चूज. यू कैन पिक आउट फ्यू एलिमेंट्स फ्रॉम द ब्यूटिफुल सिटीज दैट सिटी डेलर्स मेक एज वेल एज पिक अप गुड थिंग्स फ्रॉम द विलेजेस दैट द विलेज पीपल प्रैक्टिस make because it's like going back to the roots here but at the same time you're making use good of use of technology you're getting rid of the caste system you're making your little world a more safer and a better place to live. Farming ही एक प्रोसेस आहे आणि खूप मेहनत आणि पेशन्सची प्रोसेस आहे. मी आज जे काही केलं ते खरं तर 5% पण नव्हतं ह्याच्या, पण ॲक्च्युली मातीमध्ये हात घालून आपलं जेवण पिकवणं किती भारी गोष्ट आहे ती आज अनुभवायला मिळाली. इथे रोज किचनमध्ये जे काही बनतं ते ह्याच शेतातून येतं, अगदी फ्रेश ऑर्गॅनिक. स्वतः पिकवलेल्या भाज्या ताटात पाहून त्या जेवणाबद्दल एक वेगळंच समाधान वाटतं. आय स्वेअर प्रत्येकाने एकदा तरी शेती करून बघावी, मग ती साधी कोथिंबीर का होईना. बऱ्याच जणांना वाटेल की एवढ्या लांब काय करायचं आहे, ही लाईफस्टाईल कशाला, पण ही एक कॉन्शियस चॉईस आहे एका सस्टेनेबल फ्युचरसाठी, एक एक्सपेरिमेंट ह्या चांगल्या फिजिकल आणि मेंटल लाईफसाठी. तुम्हाला सिरीजचा पहिला एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, भाटूपाला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट एपिसोडसाठी स्टे ट्यून्ड.